नमस्कार अग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया ठळक बातम्या. हरभऱ्याच्या पुढील सर्व वायद्यांमध्ये सुधारात्मक वाढ. सरकी डेपेच्या भावांमध्ये महिनाभरापासून अस्थिरता. आणि लासलगाव बाजारात आज कांद्याच्या दरात मोठी घट नोंदवली गेली आहे. सरकारच्या कांदा आयातीच्या निर्णयाचा फटका दरांना बसताना दिसतोय. काय आहे नेमकी परिस्थिती जाणून घेऊयात बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. NCDX वरील हरभऱ्याच्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि मार्चसाठीच्या वायद्यांमध्ये वाढ झाली आहे. 20 नोव्हेंबरसाठीच्या वायद्यामध्ये हे वृत्त देईपर्यंत 75 रुपयांची वाढ झाली असून डिसेंबरसाठीच्या वायदेही 66 रुपयांनी वाढले आहेत. नोव्हेंबरसाठीच्या वायद्यांची किंमत आता 5255 असून डिसेंबरचे वायदे 5306 रुपयांवर पोहोचलेत. अकोला बाजारात महिन्याच्या सुरुवातीला हरभऱ्याला पडेल भाव मिळत होते. मागील महिन्यात हरभऱ्याला या ठिकाणी उच्चांकी 5550 दर मिळाला होता. नोव्हेंबरच्या सुरुवातीला मात्र 5225 बाजार सुरू झाला होता. सध्या अकोल्यात हरभऱ्याला 5250 रुपये भाव मिळतो आहे. गेल्या जवळपास एका महिन्यात अकोला बाजारातील सरके ढेपेच्या भावांमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली आहे. 12 ऑक्टोबरपासून आजतागायत सरके ढेपेचे भाव 1900 ते 1960 दरम्यान खेळत आहेत. तर गुजरातच्या कादी बाजारात याच काळात सरकी ढेपेचे भाव 1740 ते 1900 दरम्यान राहिल्याचं NCDX माहितीवरून स्पष्ट होत आहे. सरकी ढेपेच्या डिसेंबरसाठीच्या वायद्यांमध्ये आज दुपारच्या सत्रात 2% वाढ झाली असून हे वृत्त देईपर्यंत दर 1897 रुपयांवर होते. लातूर बाजार समितीत मराठवाड्यातील इतर बाजारांच्या तुलनेत या आठवड्यात मुगाची बऱ्यापैकी आवक होत राहिली आहे. 2 तारखेपासून आजपर्यंत दररोज सरासरी 200 ते 400 क्विंटल मालाची आवक होत आहे. आवक झालेल्या मालाला आर्द्रतेचं प्रमाण आणि इतर निकषांनुसार किमान 4000 ते कमाल 8150 रुपये दर मिळत होते. तर सरासरी भाव 6000च्या घरात राहिलेले दिसलेत. आता पाहूयात सोयाबीनचे बाजार भाव. सोयाबीनला मध्य प्रदेशच्या इंदोर बाजारात आज दुपारच्या सत्रात 4415 रुपये भाव मिळाला आहे. तर राजस्थानच्या कोटा बाजारात दर 4394 रुपये इतका होता. नागपूरला चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला आज दुपारच्या लिलावात 4393 रुपये दर मिळाला आहे. तसंच अकोल्यात आज दुपारी 4313 रुपये दर मिळत होता. सोयाबीनची मोठी आवक होत असलेल्या लातूर बाजारात सोयाबीनला कमाल 4040 रुपये भाव मिळाला आहे. आता पाहूयात मोठी बातमी म्हणजेच कांद्याची बातमी. लासलगाव बाजारात आज कांद्याचे दर प्रतिकिलो 30 रुपयांवर आलेत. कांद्याला मिळालेले कमाल दर 3400 रुपये होते तर किमान किंमत ही 1100 रुपये इतकी होती. येथील कांद्याच्या किमतीतील घसरण बाजारातील आवकेच्या घटीच्या जोडाजोडीने झाली आहे. काही दिवसांपासून आवक 6 ते 7000 क्विंटलवरून कमी झाली असून ती 3000 क्विंटलपेक्षा कमी झाली आहे. बफर स्टॉकमधून विक्रीसारख्या कांद्याच्या किमती दबडपण्यासाठी सरकारनं घेतलेल्या उपाययोजनांमुळे कांद्याच्या भावांवर नकारात्मक परिणाम झालाय. 2 महिन्यांपूर्वी कांद्याचे दर 7000 रुपये प्रति क्विंटल इतके होते. पिकांच्या नुकसानामुळे पुरवठा कमी झाला असल्यानं किमतीत भरपूर वाढ झाली होती. नवीन हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांनी रांगडा कांद्याची लागवड सुरू केली आहे. रांगडा कांद्याची पेरणी सहसा ऑक्टोबरमध्ये सुरू होते परंतु उशिरापर्यंत चालू असलेल्या पावसामुळे रांगड्याची लागवड रब्बी हंगामाच्या पेरणीबरोबर झाली आहे. यामुळे मार्चमध्ये जेव्हा पिकाची कापणी होईल तेव्हा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याचा धोका आहे. मागील वर्षी रब्बीची पेरणी सुमारे 2,66,000 हेक्टरवर झाली होती. या रब्बी हंगामात कांद्याची पेरणी 4,61,000 हेक्टरवर झाली आहे. पेरणी केलेल्या क्षेत्रात ही एक लक्षणीय वाढ आहे. दरम्यान कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारनं घेतलेल्या उपायांबाबत शेतकरी संतापले आहेत. दिवाळीच्या खर्चामुळे त्यांना कांदा कमी किमतीत विकावा लागतोय. नाफेडनं कांदा आयात करण्याऐवजी शेतकऱ्यांकडून खरेदी करावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे म्हणाले आहेत. मार्केट बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया. अधिक अपडेट्ससाठी अग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.